नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर, डायरेक्ट फ्रॉम कॅनडा. मंडळी, पुन्हा बघताय मस्तपैकी ऊन आलेलं आहे. आता वाजलेलं आहे दुपारचे नाही म्हणतात, सकाळचे 11:20. सो आता आज आहे शनिवार, आज आहे मस्तपैकी छान दिवस आहे आजचा. आणि तुम्ही बघताय बाहेर काय नटलं आहे निसर्ग. सो ह्या निसर्गात थोडंसं आपण फिरायला जाणार आहोत. आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या बघितलं असेल की इथे चेरी ब्लॉसम कसे होते, ते 1-2 आठवडे असतात, त्याच्यानंतर येतं ते ट्युलिप्सचा. सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे ट्युलिप्स कसे आहेत इथे. ट्युलिप्सची फुलं दाखवणार आहेत, खूप छान असतात इथे ट्युलिप्स. आणि आता हे ट्युलिप्ससुद्धा साधारण 2-3 आठवडे कॅनडामध्ये तुम्हाला बघायला मिळतात, सगळ्या पार्कमध्ये लावलेले असतात. कधीकधी ट्युलिप्स फेस्टिवलसुद्धा असतं बऱ्याच ठिकाणी, पण आता या पॅन्डेमिकमुळे फेस्टिवल नाही आहे. सो कुठल्या कुठल्या पार्कमध्ये फक्त लावलेले आहेत. सो आता आपण एका जवळच्याच पार्कमध्ये जाणार आहोत. आमच्या साधारण 1-7-8 किलोमीटरवर ते पार्क आहे, तिथे ट्युलिप्स लावलेले आहेत, खूप छान ट्युलिप्स आहेत. सो आपण तिथे जाऊया आणि तिथे भेटूया. तुम्हाला दाखवतो की कसे ट्युलिप्स आहेत. आणि ते पार्क म्हणाल ना अतिशय सुंदर आहे. आता इथून मी बोलून काय दाखवणार तुम्हाला, आता तिकडे तुम्ही पाहाच, हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे, जर अजून सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर. आणि लाईक आणि कमेंट तर जरूर करा. चला जाऊया त्याच्या पार्कमध्ये. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत टोरंटो बॉटनिकल गार्डनमध्ये, त्या पार्कमध्ये आलेलो. इथे ट्युलिप्स भरपूर आहेत हेच तुम्हाला दाखवायला आलेलो आहे आम्ही. सो खूप गाड्यात बघा, खूप गाड्यात. टोरंटोमध्ये आता बऱ्यापैकी वॅक्सिनेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे पहिला डोस तरी ॲटलीस्ट 50% लोकांना मिळालेला आहे. सो थोडंसं अलाउड केलं आहे इथे तुम्ही बाहेर जायचं. सो फॅमिली आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आता तुम्हाला दाखवणार आहोत इकडचं पार्क, बॉटनिकल पार्क. इकडे ना छान ट्युलिप्स आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. चला, मुलं गाडीत बसलेली आहे, सगळं सामान काढतो, एखादं बसायची जागा बघतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. तुम्ही बघताय किती म्हणजे किती भरपूर इथे ट्युलिप्स आहेत, मस्तपैकी छान छान लोक मजा करायला आले आहेत बघा. सो भरपूर लोक आलेले आहेत इथे. सो मास्क खालीच आहे, ट्युलिप्स बघता तुम्ही वेदिका कसं वाटतंय. आणि हे ट्युलिप जे आहेत ना, हे नेदरलँडचं फूल आहे. सो भरपूर तिथे तर भरपूर असे ट्युलिप्सचे असे पार्क असतात. आणि इथे कॅनडा गव्हर्नमेंटने असं पार्क आहे बॉटनिकल गार्डन, आणि इथे असे लावलेले आहेत लोक, तुम्ही बघताय भरपूर लावलेले आहेत ट्युलिप्स. सो आता इथे आम्ही ट्युलिप्स बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो, तिकडे मागेसुद्धा भरपूर आहेत. सो आता चला ट्युलिप्स पाहूया, इकडचं गार्डन पाहूया, इकडचं पार्क पाहूया. आणि आवडलं तर नक्की लाईक करा आपल्या या व्हिडिओला. हे बघा,
मी बघताय माझ्या इथे मागे किती ट्युलिप्स आहेत, भरपूर ट्युलिप्स आहेत इथे ह्या गार्डनमध्ये ना. तुम्ही पाहाल तेवढे म्हणजे जिथे नजर जाते ना तिथपर्यंत सगळे ट्युलिप्स आहेत. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खूप खूप लोक आले तिथे. सो सध्या मास्क घातला पाहिजे. मास्क काही काढत नाही आहे मी. सो मास्क घातलेला आहे. सगळेजण फोटो काढत आहेत ट्युलिप्सबरोबर. सो खूप एन्जॉय चालू आहे. सध्या समर येतो आहे ना, म्हणजे जवळजवळ आता समरचा पुढच्या महिन्यापासून चालूच होईल. सो खूप छान वाटतं आहे. तुम्हाला कसा वाटतं हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल. असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. चला आता आपण जाऊया पुढे. वेगवेगळी अजून फुलं दाखवतो तुम्हाला. मंडळी मस्त वाटते. आता दुपारचे वाजलेत माहिती आहे का, 1:15 झालंय. येऊन आम्हाला इथे 15-20 मिनिटं झालेत. तिकडे आम्ही पार्क केले गाडी. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. इथे पार्किंगचे पैसे असतात $2.5 per hour. सो आम्ही 4 तासासाठी बुक म्हणजे पार्किंग बुक केलेलं आहे. सो 4 तासासाठी आपली गाडी आहे. लक्ष सायकल आणली. लक्ष्मी लक्ष सायकल चालवते. खूप लोक आहेत. काय होती, खूप आहेत, खूप लोक आहेत. म्हणजे सगळ्या बऱ्याच जणांनी वॅक्सिनेशन केलं आहे ना, सो ते अलाउड केलेले लोक म्हणजे फॅमिली तुम्ही बाहेर जाऊ शकता. सो खूप लोक बाहेर आलेली आहेत. पण आम्ही सगळेजण इथे बऱ्यापैकी प्रिकॉशन घेत आहेत. काय काय जणांनी मास्क घातले नाही आहेत, काय काय जण घालत आहेत. सो आम्ही प्रिकॉशन घेतो आहे. जिथे बघा आता इथे जास्त लोक नाही आहेत तिथेच आम्ही येऊन तुमच्याशी बोलतो. अरे आयफोन ही सिरी ना मध्ये मध्ये अशी बडबड करत असते. तुम्ही बघताय किती छान छान ट्युलिप्स आहेत. बघा मस्त गार्डन आहे, छान वेगळी आणि खूप ट्युलिप्स लावलेले आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे फुले आहेत, म्हणजे ट्युलिप्स सोडून सुद्धा वेगवेगळी प्रकारची फुले आहेत. आणि तीच बघण्यासाठी आलेली आहेत. काय म्हणते, नो ओके आय वोंट डू इट, ओके थँक्यू बाय टेक केअर. ओके सो अशी सिरी अशी मध्ये मध्ये येत असते. सो ठीक आहे वेदिका, कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय, छान आहे. सगळे सुंदर सुंदर फुलं आहेत, सुंदर एवढी सुंदर फुलं आहेत ना. आणि हे ट्युलिप्स ना फक्त हे एक ते आता अजून 1 आठवडा असेल, त्याच्यानंतर ट्युलिप्स जातील निघून. तुम्ही मागचा व्हिडिओ आपला बघितला नसेल, आपला कुठला आपला होता, आणखीन एक याच टोरंटोचा बॉटनिकल गार्डनचा मी सेपरेट व्हिडिओ केलेला, पण तेव्हा ट्युलिप्स नव्हते, तेव्हा बाकीची फुलं होती. सो समरमध्ये होता एकदम तो तुम्ही बघितला असेल तर जाऊन बघा. मी ते आय बटनला लिंक देतोय. पण आज खास मी ट्युलिप्स दाखवण्यासाठी तुम्हाला इथे आलेलो आहे. सो तुम्हाला आज वेगवेगळ्या प्रकारचे ट्युलिप्स आपल्या या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. आणि कसं वाटतं मला नक्की सांगा. मित्रांनो खूप छान छान वाटतं इथे. आणि तुम्ही लाईक नक्की करा. काय वेदिका तू सांगशील की नाही? नक्की नक्की लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तरच आम्हाला कळेल की व्हिडिओ कसा आला आहे. की तुम्हाला लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, पण करा. आता इकडे आता आमच्या इकडे तिकडे आहे, मुलांवरती लक्ष द्यावं लागतं असं बरंच बाहेर फिरताना. सो आता हे बघा ना किती छान वाटतात. एक नंबर एक नंबर, तुम्हाला नक्की आवडतील. कॅनडा माझ्या कॅमेऱ्यातून बघावा हीच माझी इच्छा आहे. म्हणूनच आपण हा चॅनेल चालू केलेला आहे. काय विधी का, कोणकोण लोक येऊ शकत नाहीत एवढ्या लांब, ही सौंदर्य हे सौंदर्य बघू शकत नाही. सो माझ्या कॅमेऱ्यातून तुम्ही बघा, हे बघा. चला आता आपण जाऊया पुढे. मंडळी तुम्ही बघताय
आणखी वेगवेगळ्या प्रकारचे फुले आहेत बघा इथे इथे तर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे किती गुलाबी कलर दिसतोय पिवळा कलर दिसतोय आणखीन वेगळा कलर दिसतोय म्हणजे तुम्ही जेवढं पाहाल ना टुलिस्ट त्याला म्हणजे त्याला भारीच वाटतंय ते टुलिस्ट हे बघा हे पण बघा ना काय भारी वाटतं टुलिस्ट आणि ह्याच्याबरोबर आपण आपला व्हिडिओ करतोय कसं वाटतं मला नक्की सांगा मित्रांनो कारण का हेच तुमच्यापर्यंत आपल्या व्हिडिओमार्फत घेऊन येत असतो मी सो नजारा बघा कॅनडाचा तुम्ही माझ्या इथे बघताय मागे केवढा मोठं झाड आहे बघा हे म्हणजे मी एवढं असे हात केले होते ना तरी पुरत नाही म्हणजे एवढा मोठा झाड आहे इथे इथे ना कॅनडामध्ये भरपूर मोठमोठी अशी झाडं असतात हे बघा किती भारी वाटतं ना इथलं भारी भारी मोठी आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघताय केवढं गुलाबी गुलाबी फुले आहेत बघा ती झाडं मस्त सुंदर एक नंबरचं पार्क आहे खूप सुंदर बघण्यासारखं आहे कधी आलात तर नक्की इकडे भेट देण्याचं आपल्या ह्याच्यातून बघा सो आता वे आम्ही घरूनही अशी चादर आणली होती बसण्यासाठी बेडशीट सो आता मस्तपैकी आम्ही याच्यावरती बसतो खायला आणलं आहे ते खातो मस्तपैकी या गुलाबी गुलाबी झाडाच्या खाली बसलेलं आहे आणि तुम्हाला पण दाखवतो मस्तपैकी खूप खूप खायला आणलेलं आहे मुलांना पण काय आणलं आहे आपण मुलांसाठी सँडविचेस आणलेत आणि बरंच चटरपटर काही काय खायला आणलेलं आहे सो खातो जरा मस्त वातावरण झालं आहे असं ऊन पण नाही आहे आणि म्हणता येईल की पाऊस पण आहे थोडं थोडेसे असे पाऊसचं थेंब पडली पण गेली आता होप सो ऊन यावं चांगलं तर ऊन चांगलं आलं तर आणखीन छान दिसेल हे बघा सो आता पटकन वेदिका तयारी करते सगळी खाऊन घेऊया पण आधी सॅनिटायझर लावून घेऊया हो आता आम्ही सँडविच आणलेलं आहे अरे 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 आणि असं काहीतरी होतंच की वेदिकाने मला आठवण करून दिली होती की स्पून घ्या सगळं आणलं आहे पण स्पूनच आणला नाही आहे असं तुमचं पण होतं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा होतं असं कधी किती काय काय घेणार ना सो नेमकं तेवढंच राहिलं आणि ॲज युजल मी विसरलो वेदिकाला सांगायला जरा सँडविच खातो ज्यूस जरा आणला तो पितो जरा रिलॅक्स होतो नंतर पुढचं बघायचं आहे आय डोंट नो किती हा व्हिडिओ मोठा होईल कारण का जेवढं दाखवू तेवढं कमीच आहे खूप छान छान आहे इकडे सगळं म्हणजे काय झाडं आहेत काय फुलं आहेत खूप छान छान आहे आणि खूप लोकं फिरायला आलेत सध्या तुम्ही बघू शकता माझ्या मागे बरेच कमेंट आलेले मला की इथे लोकं असतात की नाही बाहेर दिसतच नाही सो आता बघा आता समर चालू होता ना आता कॅनेडियन माणूस बाहेर फिरायला निघतो आणि कपडे पण बघा कसे चेंज होतात लगेच सो आता मी पटकन खातो आणि आपण नंतर भेटूया मंडळी फायनली आम्हाला या झाडाखाली बसायला मिळालं कधीपासून बघतोय वाट बघतोय बरीच लोक होती सो एक एक फोटो काढत होते किंवा व्हिडिओ घेत होते सो आता फायनली आम्हाला वेळ मिळाला इथे लक्ष ये सो मस्त आहे की जेवून झालेलं आहे
हाँ मस्त की जेवन जाए खाऊन जाए पोट जरा भर ले आता थोड़ी सी झोप येते पण थोड़स झोपायच्या अगोदर छानपैकी तुमच्याशी बोलावं असं वाटलं मस्त होईल की नाही का. आता वाजले अराउंड 3:10 झालेले आहेत. सॉरी ही सिरी ना सारखी चालू होते. सिरी थांब ग बाई. सो 3:10 आहेत आता आणि एकदम छान वाटतंय. आणि एवढं हे बघा ना कसलं भारी कसलं झाड आहे ग वेदिका. हे चेरीचं तर झाड नाही आहे पण हे चेरीचा मोसम गेल्यानंतर ही फुलं फुलतात या झाडा इथे गुलाबी होतात आणि नंतर आय थिंक सो नंतर मग हिरवं येत असेल पानं येत असतील. सो पानं यायच्या अगोदर ही गुलाबी फुलं असतात. तुम्ही बघताय अख्खं गार्डन आहे गुलाबी गुलाबी दिसतंय खूप छान दिसतंय. नो प्रॉब्लेम. सो अशी मस्त की फोटो काढायचा सगळेजण आणि आपण पण याच्याकडे बसलोय तुम्हाला पण दाखवतोय ही झाडं ही फुलं कसं वाटतंय नक्की सांगा. हे बघा संध्याकाळचे आता वाजले 4:30 खूप फुले आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं काय वेदिका जेवढी वेदिका अजूनही फोटो काढते. सो खूप छान मजा येते. आस्था बघा तिकडे खेळती आहे. सो अशी छान मजा केलेली आहे तुम्हाला बरंच आज दाखवलेलं आहे पार्कमध्ये. तुम्ही माझ्या मागे बघाल किती इथून जी फुलं परत चालू होतं इथे सगळीकडे दुसरी फुलं आहेत खूप फुलं आहेत इथे म्हणजे जिथे बसाल बघाल तिथे तिथे फुलं आहेत. सो आता जरा बसतो जरा कॉफी आणतो मस्त आहे. तुम्ही म्हणाल ना रोज रोज कॉफी काय पण कॉफी ही कॅनडामध्ये प्यावीच लागते थोडंसं गार असतं त्याच्यामुळे ते मस्त वाटतं कॉफी पिल्याने. तर जरा कॉफी पितो मुलं पण जरा थकले त्यांना काहीतरी खायला देतो आणि मग नंतर आपण बोलूया. कॉफी आणले आईस कॉफी सांगितली त्यांनी बघा मला ब्लॅक आणि आईस कॉफी अशी ब्लॅक कॉफी विथ आईस असं दिलेलं आहे. आणि वेदिकाला आणलेलं आहे फ्रेंच व्हॅनिला बघूया कसं. हे टी मॉर्टनची नाही आहे इकडची लोकल कॉफी आहे चांगली असे म्हणतात. आणि हे चॉकलेट्स आणलेत खूप छान चॉकलेट्स आहेत तिने मला सांगितलं. सो बघूया कसे चॉकलेट्स आहेत आणि आता आम्ही जरा एन्जॉय करतो कॉफी पिऊन. माझी जाम डेंजर असणार आहे कॉफी. आणि मुलांनासुद्धा आणलेलं आहे. लक्षला डोनट आहे. लक्ष आवडलं डोनट मस्त. आणि आस्थाला मफिन चॉकलेट मफिन. सो मस्त होईल की आता आम्ही खातो आणि आपण नंतर व्हिडिओ एंड करूया. सो मंडळी कॉफी आणलेली आहे तुम्हाला जसं दाखवलं बोलू ना ही ब्लॅक कॉफी आहे विथ आईस. आणि वेदिकाला फ्रेंच व्हॅनिला कॉफी आणले एक सीप घेतल्या तोंड बघा तिचं चेहरा बघा. आपल्याला ना ती फिल्टर कॉफीच प्यायची सवय नाही तर मग इथे आल्यानंतर टीम मॉर्टनचीच कॉफी प्यायची सवय आहे. हां सो त्याच्यामुळे हे कसं ही लोकल हे बघा ही लोकल बेकरी आहे आणि तिथे तिथे कॉफी मिळते का आत्ता पुढे ओके. सो आणि तिथे लोकल अशी कॉफी मिळते. सो कॅनडामध्ये ब्लॅक कॉफी जास्त पितात डार्क कॉफी जास्त पितात आणि सो त्याच्यामुळे वेदिकाची थोडी गोड नाही आहे. त्यांनी व्हॅनिलाचं इसेन्स टाकलं आहे बाकी सगळं फक्त गोड नाही आहे. सो इथे सांगावं लागतं जर तुम्हाला गोड कॉफी पाहिजे असेल तर तुम्हाला सांगावं लागतं की शुगर 2 sugar किंवा 3 sugar सांगावं लागतं आय थिंक. सो मी सांगितलं नाही सॉरी वेदिका. पण मला बघा मला पण वाटलेलं की आईस कॉफी म्हणजे टी मॉर्टनमध्ये मिळतात तशी देतील पण इथे त्यांनी दूधच टाकलं नाही आहे ब्लॅक कॉफी आहे विथ आईस. पण छान वाटते मला आवडते डार्क कॉफी आणि डार्क चॉकलेटसुद्धा आवडतं. सो आय लाईक इट. एन्जॉय करा तुम्ही माझ्याबरोबरसुद्धा डार्क कॉफी. आणि वेदिका वेदिका जी आलत झाले सॉरी वेदिका आपण तुला पाहिजे तर टी मॉर्टनमधून दुसरी कॉफी घेऊ. सो चला आता इथे कॉफी पितो मस्तपैकी आणि नंतर मग आपण घरी जाऊया. हे बघा किती लोक आहेत. तुम्हाला बऱ्याच जणांना बघायचं होतं ना की इथे लोक आहेत की नाही तिथे लोक दिसतात की नाही. आता समरमध्ये बघा किती लोक दिसतील आणि फुल असतात ना वेदिका फुलं ना फुलं लोक असतात. आता तुम्ही माझ्या मते तुम्ही विंटरमध्ये बघितलं असे लोक कसे कपडे घालून असतात त्याच्यानंतर स्प्रिंगमध्ये बघितलं आणि आता समरमध्ये बघा कशी लोक असतात इथे खूप मजा करतात. आणि हेच दिवस असतात हो 2-3 महिनेच त्याच्यानंतर परत ते थंडीचे कपडे घालून फिरायचे असतात आणि ते गार गारठा असतो. सो असं असतं इथे समर. आज आपल्याला
भरपूर काय काय बघायला मिळालं, भरपूर फुलं बघितली, खूप मस्त वाटलं. तुम्हाला पण दाखवलं, तुम्हाला कसे वाटले सिनेमॅटिक शॉर्ट्स आणि आणखीन जे जे शॉर्ट्स घेतले ते कसे वाटले मला नक्की सांगा. इकडची जी फुलं दाखवली टुलिप्सची ती कशी वाटली ती सांगा मला. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहितीच आहे, शेअर करायचे, लाईक करायचे आणि सबस्क्राईब करायचे. चला तर मग मित्रांनो, आता इथे मी व्हिडिओ बंद करतो. आता या लक्ष्य माझ्या मागे उभे राहा. सो आता इथे मी व्हिडिओ बंद करतो आणि नंतर आता मी घरी जातो आहे. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. चला तर मित्रांनो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी असंच घेऊन, भन्नाट घेऊन, सुंदर घेऊन, छान छान घेऊन. बाय 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 बाय, टाटा, अच्छा, सी यू, टेक केअर. आणि स्वतःची काळजी घ्या, सगळ्यांची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि मस्त राहा.